सांग सांग भोलानाथ, सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय, पाऊस पडेल काय। मॅडम, पाऊस कसा असतो? पाणी भेटत आहे, पाणी भेटत आहे। पाणी पाणी हा आपल्या मराठवाड्यातील अतुल दिवे निर्मित आणि त्यांच्या संगीत नियोजनाखाली निर्माण झालेला सिनेमा आपल्याकडे प्रदर्शित होतोय। पाणीबाणी हा शब्द नवा वाटतो, पण तो आणीबाणी हा शब्द जुना आहे। आणीबाणीमुळं काय काय गदारोळ झाला होता संपूर्ण हिंदुस्थानात आपल्याला चांगलं माहित आहे, आणि आज पाणीबाणीच्या रूपानं एवढाच गदारोळ हिंदुस्थानात नव्हे जगात होण्याची शक्यता आहे। म्हणून या पाणीबाणीवर जागरूकता यावी, पाणीविषयी जागरूकता यावी म्हणून हा पाणीबाणी सिनेमा अतुल दिवे व त्यांच्या सर्व सहकार्यांनी पुरुषोत्तमजी भापकर सर याच्यात त्यांच्या सर्वांनी मिळून हा सिनेमा मिळवणार आहे। हा सिनेमा मला असं वाटतं मनोरंजनापेक्षा जागृती समाज जागृतीसाठी आवश्यक आहे, कारण आज एक एक थेंब पाण्याचा जिरवण आवश्यक आहे। आपण छोटे छोटे गाव ऐकतो, पोपटपाटलाचं हिवर गाव असेल, त्यानंतर अण्णा हजारेंचं गाव असेल, या सगळ्या गावाला पाण्यामुळं एक एक गावाचं नाव जगात झालेलं आहे। मला असं वाटतं असा एक एक थेंब आजच्या स्थितीत आपण साठवून याची आवश्यकता आहे। येणाऱ्या काळात युद्ध हे पाण्यावर होऊ शकतं अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते। म्हणून पाणीबाणीसाठी सरकार वेगळे प्रयत्न करत आहे, वेगळे राजकीय पक्ष वेगळे प्रयत्न करत आहेत, परंतु खऱ्या अर्थानं जनता जर पाणीबाणीच्यासाठी जागृतीसाठी जर उतरली तरच पाण्याची बाणी नाहीशी होऊ शकते। आणि म्हणून मला असं वाटतं हा पिक्चर हा सिनेमा एक मनोरंजन न घेता जागृती म्हणून घ्यावी, आणि नुसतं जागृती म्हणून न घेता हा एक संदेश हा सिनेमा देतोय, आणि हा संदेशाची अंमलबजावणी विशेषतः मराठवाड्यात आज गावोगाव आज हजारो टँकर चालू आहे, पावसाळ्यात सुद्धा टँकर लागतात गावात अशी परिस्थिती आहे। तर मला असं वाटतं ही आपण परिस्थितीचा नायनाट करू शकतो पाणीबाणीच्या माध्यमातून, हा संकल्प आपण सगळ्यांनी करावा अशा प्रकारची विनंती आणि आव्हान मी आपल्याला सर्वांना करतो। त्याच्या बावकांडी बसून घ्या पाणी तुम्हाला लागेल तेवढं। आपण असं करूयात आजच्या आज धडक मोर्चाच काढूयात।